नमस्कार मित्रांनो, आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये शाळा सिद्धी पासवर्ड कशा पद्धतीनं मिळवायचा याविषयी माहिती पाहणार आहोत. या ठिकाणी आपण गुगलला जाऊन या ठिकाणी शाळा सिद्धी असं सर्च करायचं आहे. शाळा सिद्धी सर्च केल्यानंतर अशा पद्धतीनं पेज ओपन होईल. त्यामध्ये आपल्याला शाळा सिद्धी याला क्लिक करायचं. याला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा अशा पद्धतीनं डॅशबोर्ड ओपन होईल. त्यावर आपल्याला लॉग इनला क्लिक करायचं आहे. लॉग इनला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी उजव्या बाजूला मोबाईलवर 3 डॉट दिसत आहेत, त्याला डेस्कटॉप सेट करून घ्यायचं आहे. डेस्कटॉप युडायस कोड आहे, तो युडायस कोड टाकून घ्यायचा आहे. युडायस कोड टाकल्यानंतर या ठिकाणी आपल्याला फॉरगॉट पासवर्ड 2 नंबरचं ऑप्शन या ठिकाणी, याला क्लिक हेअर असं करायचं आहे. याला क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने बघा आपल्याकडं एक पेज ओपन होईल. यामध्ये फॉरगॉट पासवर्ड विथ पिन OTP, यामध्ये हे जे पहिलं ऑप्शन आहे यामध्ये आपल्याला युडायस कोड टाकून घ्यायचा आहे. आणि आपण ॲट द टाईम ऑफ क्रिएशन त्या टायमाला जो आपल्याला OTP मिळाला होता तो या ठिकाणी पिन OTP या ठिकाणी युडायस कोड टाकून आपल्याला खाली OTP टाकायचा आहे. त्यानंतर दुसरं ऑप्शन आहे, समजा आपल्याकडं तो पिन आपल्याला मिळवायचा आहे, तो गेट पिन OTP याला क्लिक करायचं 2 नंबरच्या ऑप्शनला. आणि या ठिकाणी युडायस कोड टाकून मोबाईल नंबर टाकायचा किंवा ईमेल ID टाकायचा. त्यानंतर तिसरं ऑप्शन आहे आणि आपला या ठिकाणी गेट पिन याला क्लिक करायचं, आपल्याला पिन मिळून जाईल. त्यानंतर फॉरगॉट पिन OTP याला क्लिक केल्यानंतर आपल्याकडे समजा फक्त शाळेचं युडायस कार्ड कोड टाकून या ठिकाणी सेंड करायचं आहे. अशा पद्धतीने आपण पिन OTP मिळून पासवर्ड रिसेट करण्याची दुसरी प्रक्रिया पूर्ण करू शकतो. मित्रांनो, शाळासिद्धीची संपूर्ण माहिती कशी भरायची यावर मी लवकरच व्हिडिओ बनवणार आहे. त्यासाठी आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.